नमस्कार, न्यूट्रीबूज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते. दिवाळीच्या फराळाची आपली लगबग सुरू झाली असेल महिलांची, तर मी तुमच्यासाठी एक खास अशी खुसखुशीत लसूण शेव बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर मी त्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे, एक अख्खा लसूण घेतला आहे, एक चमचा जिरं घेतलं आहे, एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, एक चमचा ओवा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. चला आपण सुरुवात करू लसूण शेव बनवायला. लसूण शेव म्हटल्यावर लसूण भरपूर आलाय त्यात. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणची पेस्ट करून घेते. लसूण आणि जिरं यात घालून याची छान पेस्ट करून घेते बारीक. त्यात थोडं पाणी घालते आणि त्याची आपण पेस्ट करून घेऊ. मी एका परातीत अर्धा किलो बेसन पीठ घेतलं आहे. त्यात दोन चमचे तेल घेते, कडकडून गरम करून घेतलं आहे. आपण हे सर्व एकजीव करून घेऊ. चवीपुरतं मीठ घालते यात. एक चमचा ओवा घेतलाय, तो छान क्रश करून घेते. आणि मिरची घेतली, एक चमचा लाल तिखट घेतलंय. काश्मीरी लाल मिरची आहे, याने कलर खूप येतो. जर तुमची साधी मिरची असेल तर तुम्ही कलर वापरू शकता, कलर नाही घातला तरी चालते. मी यात कलर नाही घालत कारण की माझ्या मिरचीलाच खूप कलर आहे. आणि आपण जी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली ती चाळून घ्यायची आहे. चाळून यासाठी घ्यायचं आहे आपल्याला की शेव पाडताना आपल्या जाळीमध्ये अटकायला नको, त्याने शेव तुटते. मग म्हणून आपल्याला लसूण आणि जिरं छान बारीक करून घालायचे. त्यात मी ही पेस्ट पुन्हा एकदा फिरवून घेते मिक्सरमध्ये. ही जे लसूण आणि जिऱ्याची चोथा उरलेला आहे तो फेकून न देता आपण दुसऱ्या भाजीत वापरून घेणार आहोत. काही वाया जाऊ द्यायचं नाही. हे बघा, एवढं पातळ पीठ भिजवायचं आहे आपल्याला. ते हलवाईवाले जास्त कडक भिजवतात कारण की त्यांना रगडून शेव करायची असते, त्यामुळे त्यांना ते जमतं घट्ट पीठ. पण आपल्याला साच्यातून काढायचं म्हटल्यावर असं पीठ ठेवायचं आहे. बघू शकता मी येथे कुरडयाचा सोऱ्या घेतलेला आहे. शेव पाडायचाही सोऱ्या घेऊ शकता तुम्ही. मला हात जमतो कारण की दोघी हातांनी यांनी छान जोर लागतो. मला याची सवय आहे म्हणून मी हाच घेतला. मी याला छान तेल लावून घेते सोऱ्याला. बारीक जाळी घेतलेली मी शेवची. तेल गरम झालं का चेक करू आपण. तेल गरम झालंय आपलं.
ते आपण मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत नाही करायचं। हे बघा भरलंय, तेलही आपलं गरम झालेलं आहे। हे जे बबल येत आहेत तोपर्यंत हात नाही लावायचा आपल्या शेवला। बबल्स कमी झाले की मग आपल्याला पलटून घ्यायचे दुसऱ्या साईडनी। बघा किती छान दिसते आपली शेव। कलरही किती छान आलाय। तुम्हाला जर कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, पण मी यात काही कलर घातलेला नाही आहे। आणि मुलांना पण खायचे असतात दिवाळी फराळ म्हणून, मिरची जास्त टाकलेली नाही आहे मी। तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही तिखटही वापरू शकता। हे बघा आपली शेव किती छान झालेली आहे बघू शकता तुम्ही। आणि तितकीच ती जितकी दिसायला छान आहे तितकीच खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट झालेली आहे। मी पुन्हा एकदा काढून दाखवते तुम्हाला। कड्याने सुरुवात करायची आहे आणि हळूहळू सर्व बाजूनी कढईभर आपल्याला शेव करायची आहे। जास्त तळायची नाही आहे, आपली बारीक चाळणी वापरलेली आहे म्हणून आपल्याला जास्त तळायची गरज नाही आहे। लगेच तळून होते बघू शकता तुम्ही। हलवाईसारखी शेव तयार झाली की नाही आपली घरच्या घरी, तर या दिवाळीत नक्की करून पहा घरीच शेव। हे बघा अर्ध्या किलो बेसन पिठात माझ्या एवढी शेव तयार झालेली आहे। बाजारातून एवढी महागाची शेव आणण्यापेक्षा घरी नक्की ट्राय करा। आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि तेल पण जास्त पिलेले नाही आहे यांनी। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। कुरुम कुरुम एक झाली एकदम। बघा आवाज बघा, हाताला बिलकुल तेल लागत नाही आहे। इतके छान खुसखुशीत झालेले परफेक्ट असे शेव झालेली आपली, नक्की ट्राय करा। हे बघा आवाज येत असेल किती खुसखुशीत आवाज, आणि खूप कुरकुरीत झालेली अशी आणि तोंडात टकताच विरघळते। ते सॉफ्ट पण आहे चविष्ट पण आहे। तर या दिवाळीचा फराळ घरीच करा, बाहेरही प्रदूषित वातावरण आहे त्याच्यामुळे यावर्षी घरीच फराळाचं करा। आणि त्या काही आडलेस तर आहेच, मी माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात मी सर्व फराळाची रेसिपी टाकत आहे। माझा फराळ कसा झाला ते नक्की कळवा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज ओपन केलेले आहे, तिथेही जाऊन तुम्ही माझ्या छोट्या सैजचे व्हिडिओ बघू शकतात।